आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. गंगा जरा थांब. हे बघ भाई रवी, अरुणने माधवीला घराबाहेर काढायला सांगितलंय. मी ऐकलं नाही म्हणून तो रागाने आता घर सोडून जातोय. तू काही करून त्याला थांबव. विचार करू नकोस भाई रवी, अरुण गंगाच्या शब्दापुढे जाणार नाही, त्यामुळे तू काही करून त्याला जाऊ देऊ नकोस. ठीक आहे, तुमच्या मुलाला मी लगेच थांबवते, पण तुम्हाला ते काल चक्र आत्ताच द्यावं लागेल. द्याल का? काय ग भैरवी, ही काय काल चक्र मागायची वेळ आहे का? आधी तू त्याला घरातनं बाहेर जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न कर. काल चक्राबद्दल आपण नंतर विचार करू. आपण हा महाल सोडून गेलो तर काल चक्र मिळवू शकणार नाही. राजशेखर साठी नाही तर आपल्यासाठी तरी अरुणला थांबावं लागेल. गंगा, तू येतेस की नाही? हो, आले लगेच. जा भैरवी, जा जा जा, लवकर जा. चल जाऊया. थांबा हो, काय हो? मी माधवीला घराबाहेर काढायला सांगितलं होतं ना, पण तुम्हीच का हा महाल सोडून जाताय? हे तुमचं घर आहे ना, तुम्ही इथेच राहायचं. तुम्ही का म्हणून घर सोडून जायचं? चला आतमध्ये. बाबांनी कान भरलेत का तुझे? बाबांचं ऐकून तू मला थांबवतेस का? मग तू सुद्धा इथेच थांब, मी आणि देवसेना जातो. मी बाबांनी सांगितलं म्हणून बोलत नाहीये. कोणा तिसऱ्या बाईसाठी तुम्ही हे घर सोडून जायचं मला पटत नाहीये. एवढंच नाही, त्या माधवीची नियत ठीक नाही हे माहीत असून सुद्धा बाबांना एकटं सोडून जाणं योग्य नाही. ऐका हो माझं जरा, नका सोडून जाऊ हे घर. जर मी इथे राहिलो ना तर देवसेनेला काहीतरी होईल. मी इथे असताना देवसेनेला काही होऊ देईन का? देवसेनाकडे मी स्वतः लक्ष ठेवेन, पण तुम्ही घर सोडून जाऊ नका. नाही, इथून जाणंच आता मला योग्य वाटतंय. हे बघा, माझ्यावर तुमचा विश्वास आहे की नाही? पण तू आता असं का विचारतेस? सांगा ना, माझ्यावर तुमचा विश्वास आहे की नाही? आहे ग गंगा. मग तुम्ही माझ्या सोबत या. एक गंगा, वर्ष पूजा केलेल्या या वारुळाची शपथ घेऊन सांगते, देवसेनाला काहीही होणार नाही ह्याची काळजी मी घेईन. मी वचन देते. वचन दिल्यावर पण माझ्यावर विश्वास नाहीये. मी तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी शपथ वगैरे घेण्याची गरज नाहीये, पण बाबांना ती मांत्रिक बाई महत्वाची आहे म्हणून तिला घरात थांबवलंय त्यांनी. तू एकटी काय का करणार आहेस मला सांग. माधवी मोठी मांत्रिक असू शकते, पण मी कोण आहे हे माहितीये का? हा?
नाग मातेची जवळची भक्त आहेत. कितीही समस्या आली तरी नागमाता सदैव माझ्या पाठीशी राहील. तुम्ही जास्त विचार करू नका, शांतपणे आतमध्ये चला. तुमच्या गंगासाठी तरी आता आतमध्ये चला. ठीक आहे गंगा, माझी पण तशी इच्छा नाही आहे, पण मी तुझ्यासाठी म्हणून आतमध्ये येतोय. चला. कुठून आली ही माधवी? दादाने पण तिला डोक्यावर बसवून ठेवलंय. आपलं नशीब इतकं फुटकाय का? ही का अशी बसली? काय ग देवी, तुला बरं वाटत नाहीये का? आपल्या महालात काय काय घडतंय याचाच विचार करत बसले मी. आम्ही पण त्याच विषयावर बोलायला आलो. आता बोलून काय होणार आहे? एका परक्या बाईसाठी दादाने मलाच माझ्या खोली बाहेर काढलंय. तो स्वतःच एवढा बदललाय ना, आता त्याला जाऊन कोण विचारणार आहे? विचारणार कोणी नाही असं का बोलतेस? आपण अरुणला बोललो तर तोच जाऊन विचारेल ना. काय झालं त्या कोणाला काय विचारायला सांगते तुम्ही?